तुमच्याकडे घरी कोणत्याही दैनंदिन वापरातील एखादी छोटी स्फेरिकल ऑब्जेक्ट असेल, लेट इट बी एनी काइंड ऑफ मार्बल और लेट इट बी एनी काइंड ऑफ थर्माकोल बॉल, लेट अस कंसिडर इट, ड्रॉप इट इन टू अ फर्स्ट एम्प्टी कंटेनर एंड देन ड्रॉप इन टू अ कंटेनर फील्ड विथ अ विस्कस फ्लूइड. तुमच्याकडे दैनंदिन वापरातील घरगुती कोणतीही एखादी गोलाकार आकाराची छोटीशी जर वस्तू असेल, तर ती पहिल्यांदा अशा एखाद्या व्हर्टिकल कंटेनरमध्ये, जेव्हा ते कंटेनर एम्प्टी आहे, रिकामं आहे, तेव्हा ड्रॉप करा. केअरफुली ऑब्झर्व करा की ही स्फेरिकल ऑब्जेक्ट किंवा हे स्पियर कशा पद्धतीने बॉटमपर्यंत पोहोचतं. नंतर या कंटेनरमध्ये कोणतंही एखादं व्हिस्कस लिक्विड भरा. आपल्या घरगुती सामानामध्ये, वस्तूंमध्ये हॉनी और इंजिन ऑइल मे बी प्रेझेंट दिअर, सो यूज इट, और यू कॅन जस्ट यूज दी इडिबल ऑइल. तुम्ही खाद्यतेलसुद्धा वापरू शकता. आणि या विस्कस फ्लूइडमध्ये आता पुन्हा नव्याने ही स्फेरिकल ऑब्जेक्ट ड्रॉप करा. अँड नाव केअरफुली ऑब्झर्व हाऊ दी ऑब्जेक्ट फॉल्स टू दी बॉटम. सो यू विल फाईंड दॅट इनिशियली दी ऑब्जेक्ट ॲक्सलरेट्स, देन इट इज ॲक्टेड अपॉन बाय दी फोर्स ड्यू टू व्हिस्कॉसिटी ऑफ दिस लिक्विड, देन इट इट्स ॲक्सलरेशन बिकम्स झिरो, इट अटेंड्स अ युनिफॉर्म व्हेलॉसिटी अँड देन मूव्ज इन डाउनवर्ड डायरेक्शन. थोड्या वेळाने तुम्हाला असं जाणवेल की सुरुवातीला काही वेळाकरता फ्रीली फॉल झाल्यानंतर या स्फेरिकल बॉलसोबत किंवा या स्पियरसोबत या फ्ल्युइडचं बरेचसे लेअर्स किंवा मास खाली ड्रॅग होतील. दॅट्स वाय देअर विल बी अ व्हेलॉसिटी ग्रेडियंट बिटवीन दी लेअर्स ऑफ दिस लिक्विड अँड विच विल एक्झर्ट अ व्हिस्कस फोर्स ऑन टू दिस स्पियर. या स्पियरबरोबर या लिक्विडचं काही मास सातत्याने ड्रॅग झाल्यामुळे याच्या डिफरंट लेअर्समध्ये व्हेलॉसिटी ग्रेडियंट तयार होऊन या लिक्विडचा व्हिस्कस फोर्स या स्पियरवर ॲक्ट होईल. परिणामी सुरुवातीला युनिफॉर्मली ॲक्सलरेट होत असलेला हा स्पियर थोड्या वेळाने युनिफॉर्म व्हेलॉसिटी गेन करेल आणि मग तो पुढे फॉल होईल. सो दिस युनिफॉर्म व्हेलॉसिटी गेन बाय दिस स्फेरिकल ऑब्जेक्ट और गेन बाय दिस स्पियर इज कॉल्ड ॲज टर्मिनल व्हेलॉसिटी. And the force due to viscosity that will act onto this sphere which is falling in a viscous medium was given by a scientist. It is Sir George Stokes in 1819, and according to this Stokes law, the viscous force that will act onto this spherical medium will be directly proportional to radius of the sphere, will be directly proportional to velocity of the sphere, and will be directly proportional to coefficient of viscosity eta. So jeva asha paddhatine kontehi ekada sphere ya viscous medium madhe khali fall hot asel kiwa viscous medium madhe pude jat asel tar tya spherical medium var या फ्ल्युइडच्या व्हिस्कॉसिटीमुळे ॲक्ट होणारा व्हिस्कस फोर्स हा त्या स्पियरच्या रेडियसला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, स्पियरच्या व्हेलॉसिटीलाही डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, आणि या फ्ल्युइडच्या कोइफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटीवरसुद्धा तो डायरेक्टली डिपेंड असतो. सो वी कॅन से दॅट फोर्स ड्यू टू व्हिस्कॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ईटा इन टू आर इन टू व्ही. So this statement is called as Stokes' law, which was given in 1819. So now to remove this proportionality sign, we will have to introduce a constant, and empirically we found that the value of constant is 6 pi. So या ठिकाणी आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यावं लागेल प्रोपोर्शनॅलिटी साईन काढण्याकरता, आणि आपल्याला इम्पेरिकली असं कळतं की याची जी व्हॅल्यू आहे ती आहे 6 into pi. सो वी गेट दी स्टोक्स लॉ ॲज दी फोर्स ड्यू टू विस्कॉसिटी ॲक्टिंग ऑन अ स्पियर फॉलोइंग थ्रू अ विस्कस मिडियम इज इक्वल्स टू 6 pi इंटू ईटा इंटू आर इंटू व्ही, वेअर दिस व्ही इज कॉल्ड ॲज टर्मिनल व्हेलॉसिटी. So let us derive an expression for the terminal velocity.
Now we will derive the expression for terminal velocity of a spherical object falling through a viscous medium. So for that, consider that there is a sphere of radius r which is following. So r is radius of the sphere which is falling through this liquid whose the coefficient of viscosity is eta. So eta is coefficient of viscosity of the medium, of the viscous medium, coefficient of viscosity. So now when this spherical object is falling through this medium, it will be acted upon by certain forces. जेवढी ही स्पेरिकल बॉडी या विस्कस मीडियममधून खाली फ्रीली फॉल व्हायलेली असेल त्यावेळी याच्यावर इसेन्शियली काही फोर्स ॲक्ट होतील. आउट ऑफ विच द फोर्स, द फर्स्ट फोर्स इज वेट ऑफ द स्पियर. सो इट इज वेट ऑफ स्पियर. अँड व्हॉट इज फॉर्म्युला फॉर वेट? सो वेट इज गिवन ॲज वेट इज इक्वल्स टू मास ऑफ द स्पियर into acceleration due to gravity. Now we'll express the mass of this sphere in terms of the density. So jeva hi spherical body ya viscous medium madun freely khali fall vhayleli asel tyavli ya sphere var kai certain forces act hotil. Ya paiki pahila force asel weight of the sphere. And what will be its direction? It will be acting vertically downward. So let this force be denoted by W. Then we can say that W is equals to M into G. Where what is M? M is mass of the body and G is acceleration due to gravity. Now we'll express this mass in terms of density. So let rho is equals to density of this sphere. So density of this spherical body be equals to rho. Then all of we know density is equals to mass upon volume. So where V is volume of the sphere, from that we can say mass is equals to density of sphere into its volume. So now let us put this value into this equation. We get weight of the sphere W is equals to density into volume into acceleration due to gravity. Let it be equation 1, and keep in mind that this weight is acting vertically downward. हे weight कुठे act व्हायलेले आहे? या स्पियरचं weight vertically downward act होईल. Now the second force acting on this fluid which is falling into this, the second force acting on this sphere which is falling through this viscous fluid is the upthrust of the liquid. सो व्हॉट इज अप थ्रस्ट ऑर ऑफ लिक्विड? याच्यावर आपला या आधीचा एक व्हिडिओ आपण डेडिकेट केलेला आहे. तर हे डेरिवेशन समजण्यापूर्वी तुम्हाला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड या चॅप्टरवरील आपली या अगोदरची सर्व 14 लेक्चर्स तुम्ही पाहिलेली आणि अभ्यासलेली असायला हवीत. जर ते तुम्ही पाहिलेले नसतील तर संबंधित व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा चॅनलच्या पेजेसवर जर तुम्ही जाऊन पाहिलं तर तिथे या चॅप्टरची स्वतंत्र अशी प्लेलिस्ट मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स या नावाने उपलब्ध आहे. तिथे सर्व व्हिडिओज अत्यंत शिस्तबद्ध क्रमबद्ध पद्धतीने अपलोड केलेली तुम्हाला मिळतील. सो नाव अपथ्रस्ट ऑफ लिक्विड, व्हेन एवर अ फ्लुइड, व्हेन एवर अ सबस्टन्स इज डिप्ड इन टू अ फ्लुइड, द फ्लुइड ॲक्ट्स अ व्हर्टिकली अपवर्ड फोर्स ऑन टू दिस सबस्टन्स. फ्लुइडमध्ये आपण इमर्स केलेल्या किंवा सबमर्ज केलेल्या कोणत्याही वस्तूवर हे फ्लुइड वरच्या दिशेने ॲक्ट होणारा एक फोर्स अप्लाय करतं. या फोर्सला आपण म्हणतो अप थ्रस्ट ऑफ लिक्विड, ऑर द सेम फोर्स इज कॉल्ड ॲज बायोन्सी ऑर बायोन्ट फोर्स. अँड व्हॉट इज दी व्हॅल्यू ऑफ दिस इक्वल्स टू? दिस इज अप थ्रस्ट, सो लेट इट बी डिनोटेड बाय लेटर टी. What will be its direction? Its direction will be against the weight of the
sphere. So it will be acting vertically upward. Now this upthrust, as learned into our previous video, is equals to weight of the fluid displaced. ज्यावेळी हे स्पियर आपण या फ्लुइडमध्ये इमर्स करू, प्लेस करू, त्यावेळी या फ्लुइडचा काही भाग काय होईल, डिस्प्लेस होईल. जितका फ्लुइडचा व्हॉल्यूम डिस्प्लेस होईल तितक्या व्हॉल्यूमचं वेट म्हणजे या स्पियरवर ॲक्ट होणारा अपथ्रस्ट असेल. सो किती व्हॉल्यूम डिस्प्लेस होईल, सो इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ स्पियर. ज्यावेळी हे स्पिरिकल बॉडी या फ्लुइडमध्ये इमर्ज झालेली असेल, डुबलेली असेल, तेव्हा बरोबर हिच्या व्हॉल्यूम एवढं फ्लुइड काय होईल, डिस्प्लेस होईल. सो व्हॉट इज व्हॉल्यूम ऑफ दिस स्पियर? वी कन्सिडर इट टू बी व्ही. सो व्ही इज द व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड डिस्प्लेस्ड. सो लेट सिग्मा बी द डेन्सिटी ऑफ दिस फ्लुइड. सो हियर वी कन्सिडर्ड रो ॲज डेन्सिटी ऑफ स्पियर. रो ही आपण काय घेतली, या स्पियरची डेन्सिटी घेतली, स्पियर्स डेन्सिटी. अँड वी आर कन्सिडरिंग सिग्मा ॲज डेन्सिटी ऑफ फ्लुइड, डेन्सिटी ऑफ फ्लुइड. सो वी आर युझिंग टू डिफरंट सिम्बॉल्स फॉर द टू डेन्सिटीज ऑफ द टू डिफरंट सबस्टन्सेस. सो वेन वी नो डेन्सिटी देन वी लर्न mass is equals to density into volume. So here sigma into volume is mass of the fluid displaced. When we multiply it by g, then we get the weight of the fluid displaced. This weight of the fluid displaced is nothing but the upthrust of the fluid acting on this sphere. So sphere var act honara upthrust ha kiti asto, jevda fluid cha weight ya sphere madhe displace hoil. सो फ्लुइडचा व्हॉल्यूम जर व्ही असेल, सो इफ व्ही इज दी व्हॉल्यूम देन वी लर्न दॅट मास इज इक्वल्स टू डेन्सिटी इन टू व्हॉल्यूम. सो हिअर ऑल्सो मास ऑफ दी फ्लुइड डिस्प्लेस्ड इज डेन्सिटी इन टू व्हॉल्यूम. वेन वी मल्टीप्लाय दिस मास बाय ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी देन इट बिकम्स दी वेट ऑफ द फ्लुइड डिस्प्लेस. अँड वेट ऑफ द फ्लुइड डिस्प्लेस इज नथिंग बट अपथ्रस्ट ऑफ द फ्लुइड ॲक्टिंग ऑन दी बॉडी. व्हॉट इज डायरेक्शन ऑफ दिस अपथ्रस्ट? इट इज व्हर्टिकली अपवर्ड. So, second force acting on this sphere is the upthrust of fluid, which is given as T is equals to sigma into V into G. Now, it will again be acted upon by third force, and that is the force due to viscosity, or which is also called as viscous force, or which is also called as drag force. The drag force was given according to the Stokes' law. Hence, this force is also called as Stokes' drag. So, this drag force or this viscous force, let it be denoted by F. So, the viscous force acting on this sphere, viscous force, let it be denoted by F. Then we learned just before the moments that when this sphere is moving through this fluid, then the mass of the fluid which is attached to this sphere will be dragged with this sphere. Yala ya sphere la ya fluid cha jevdai mass chitakla jail ya sphere cha motion barobar te sudha kay vil drag vil ya paddhatine fluid cha kai mass ya sphere barobar drag jhalyamule sphere cha different layers madhe relative motion tayar vil ya relative motion mule या ठिकाणी या स्पियरच्या मोशनला अपोज करणारा एक फोर्स या फ्लुइडमध्ये तयार होईल, अँड दॅट इज कॉल्ड ॲज व्हिस्कस फोर्स. अँड अकॉर्डिंग टू दिस स्टोक्स लॉ, दिस व्हिस्कस फोर्स इज गिवन ॲज एफ इज इक्वल्स टू 6π इंटू ईटा इंटू व्ही आर इंटू व्ही. वेअर व्हॉट इज ईटा? ईटा इज कोइफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटी. R is radius of the sphere and V is its velocity, or V is the terminal velocity for which we are required to determine the formula in this derivation. What is direction of this force? As the sphere is falling downward, this force must be acting opposite to the direction of motion of this sphere. Hence this viscous force is acting vertically upward. So we learn when this sphere is following through this viscous medium, it is acted upon by three different forces,
आउट ऑफ विच वन इज वेट ऑफ द स्पियर एक्टिंग वर्टिकली डाउनवर्ड, सेकंड इज द अपथ्रस्ट ऑफ फ्लूड एक्टिंग वर्टिकली अपवर्ड, एंड थर्ड इज द विस्कस फोर्स और द ड्रैग फोर्स एक्टिंग वर्टिकली अपवर्ड. सो वी लर्न द डायरेक्शंस एंड द फॉर्मूलेज फॉर मैग्नीट्यूड ऑफ द थ्री फोर्सेस एक्टिंग ऑन दिस स्फेरिकल बॉडी. नाउ लेट अस डिफाइन दिस साइन कन्वेंशंस. सो या तीन फोर्स करता आपण काय करूयात, साइन कन्वेंशन डिफाइन करू. यापैकी दोन फोर्सेस हे वर्टिकली अप होत ऍक्ट होत आहेत आणि जो हा वेट आहे तो वर्टिकली डाउनवर्ड ऍक्ट होत आहे. सो वील डिफाइन दी साइन कन्वेंशन्स इन सच वे दॅट लेट दी वर्टिकली डाउनवर्ड ऍक्टिंग फोर्सेस बी कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह, वेर ॲज दी वर्टिकली अपवर्ड ऍक्टिंग फोर्सेस बी कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह. दॅट्स वाय दिस वेट विल बिकम पॉझिटिव्ह अँड दीस टू फोर्सेस विल बिकम निगेटिव्ह. So when this sphere will attain the terminal velocity, then its acceleration is zero, means no net resultant force is acting on this sphere. So suruvatila ya fluid madhe takle barobar bhale hi he ha sphere freely fall will, manje tyacha acceleration due to gravity asel, pan thoda velane ya sphere cha acceleration ज्यावेळी तो टर्मिनल व्हेलॉसिटी गेन करेल त्यावेळी झिरो झालेला असेल, अँड दी टर्मिनल व्हेलॉसिटी विल बी अ युनिफॉर्म व्हेलॉसिटी. व्हॉट डज दिस मीन? व्हेन इट विल अक्वायर दी टर्मिनल व्हेलॉसिटी द ॲक्सलरेशन ऑफ दिस स्पियर विल बी झिरो, मीन्स नो नेट रिझल्टंट फोर्स विल बी ॲक्टिंग ऑन इट. सो द सम ऑफ ऑल फोर्सेस ॲक्टिंग ऑन दिस स्पियर मस्ट बी इक्वल्स टू झिरो. सो लेट अस टेक सम ऑफ दीज थ्री फोर्सेस. या तिन्ही फोर्सेसची सम घेऊ आपण. आउट ऑफ विच द डाउनवर्ड ॲक्टिंग वेट विल बी पॉझिटिव्ह अँड अपवर्ड ॲक्टिंग दीज टू फोर्सेस विल बी निगेटिव्ह. सो वी गेट प्लस डब्ल्यू मायनस टी मायनस एफ इज इक्वल्स टू झिरो, वेअर दिस डब्ल्यू इज वेट, टी इज अपथ्रस्ट अँड एफ इज व्हिस्कस फोर्स. सो व्हेन दीज टू फोर्सेस brought to this side will become plus, so we get T plus F will be equals to W. Now let us put values of these forces. So tension is sigma into V into G plus this F is 6 pi into eta into R into V, which is equals to this W is equals to rho into V into G. Here you have to keep in mind this V stands for velocity, so we'll just differentiate its symbol. So V, now this sigma into V into G let us brought to this side will become minus, so here we get 6 pi into eta into R into V is equals to rho into V into G minus this term here, it is plus, when brought to this side will become minus. So this is sigma into V into G. So ya thikani volume of this sphere common, so let us take acceleration due to gravity is also common. So V in a bracket, this rho is density of sphere, this rho is density of sphere minus sigma is density of fluid into acceleration due to gravity. But what is volume of the sphere? Volume of the sphere V is equals to 4 by 3 pi r cube, where r is radius of the sphere. So let us put the formula for volume in this equation. We get 6 pi into eta into R into V is equals to, now we are letting the value of volume, so this is 4 by 3 pi R cube in a bracket rho minus sigma into G. So now pi on this side and on this side cancel. Similarly, 1 R on the left hand side and 1 R on right hand side will get cancelled, so here it will remain R square.
So this 6 is multiplied here. When brought to this side, will become divide. Similar will happen with this eta. So we get terminal velocity v is equals to, what is remaining here? Here it is 4 into this r square into rho minus sigma into g upon this 6, this 3 into this 6 into eta. So here this 4 and 6 cancel. This is 2 to the 4. This is 2, 3 the 6. 3 into 3 is 9. So we get terminal velocity v is equals to 2 by 9 r square into rho minus sigma into g upon eta, where eta is coefficient of viscosity. So this is the final expression for the terminal velocity of the sphere falling into this viscous medium. This formula has some significance. या फॉर्म्युल्यावरून आपल्याला काही गोष्टी कळतात. सो या ठिकाणी आपण बघू शकतो, देर इज द डिफरन्स ऑफ डेन्सिटी ऑफ स्पियर अँड डेन्सिटी ऑफ फ्लुइड. या ठिकाणी स्पियरची डेन्सिटी आणि फ्लुइडची डेन्सिटी यांची काय वजाबाकी आहे. सो ही व्हेलॉसिटी प्लस असेल की मायनस असेल हे कशावर ठरेल? या वजाबाकीच्या व्हॅल्यूवर ठरेल. जर ही सबस्ट्रॅक्शन पॉझिटिव्ह आली, व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह होईल. ही सबस्ट्रॅक्शन निगेटिव्ह आली तर ही व्हेलॉसिटी निगेटिव्ह होईल. सो ही सबस्ट्रॅक्शन पॉझिटिव्ह येण्याकरता काय व्हायला पाहिजे? सो दिस इज रो मायनस सिग्मा. सो रो मायनस सिग्मा टू बी पॉझिटिव्ह, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह येण्याकरता रो शुड बी ग्रेटर दॅन सिग्मा. रो शुड बी ग्रेटर दॅन सिग्मा म्हणजेच या स्पियरची डेन्सिटी फ्लुइडच्या डेन्सिटीपेक्षा जास्त पाहिजे. असं झालं तर ही वजाबाकी पॉझिटिव्ह होईल आणि परिणामी या स्पियरची व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह असेल. सो स्पियरची व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह आहे म्हणजे ती कोणत्या दिशेने? आयदर स्पियर इज फॉलिंग डाऊनवर्ड ऑर इट इज मुव्हिंग अपवर्ड. सो वी लर्न विच इज आवर पॉझिटिव्ह डायरेक्शन. आवर पॉझिटिव्ह डायरेक्शन इज व्हर्टिकली डाऊनवर्ड. दॅट्स वाय व्हेन डेन्सिटी ऑफ दिस स्पियर विल बी ग्रेटर दॅन डेन्सिटी ऑफ दिस फ्लुइड, इट विल फॉल इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. सो जेव्हा या स्पियरची डेन्सिटी फ्लुइडच्या डेन्सिटीपेक्षा कमी असते, सॉरी या स्पियरची डेन्सिटी फ्लुइडच्या डेन्सिटीपेक्षा जास्त असते, तेव्हा हे स्पियर काय होईल? व्हर्टिकली डाऊनवर्ड फॉल होईल. जसं की समजा हा स्पियर जर एखादा आयर्न बॉल असता किंवा एखादी मार्बल असते आणि हे जे फ्लुइड आहे हे फ्लुइड वॉटरसारखं कमी विस्कस फ्लुइड असतं, तर त्या केसमध्ये हा बॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड फॉल होईल. आणि याच्या अगेन्स्टमध्ये इफ रो इज लेस दॅन सिग्मा, म्हणजेच या स्पेरिकल बॉलची डेन्सिटी या फ्लुइडपेक्षा कमी आहे, त्या केसमध्ये दिस रो मायनस सिग्मा विल बी निगेटिव्ह. सो दिस व्हेलॉसिटी विल बी निगेटिव्ह. निगेटिव्ह मीन्स द व्हेलॉसिटी विल बी इन व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. तर त्या केसमध्ये हा स्पियर असा इकडे खाली येणार नाही, त्याच्याऐवजी तो वर जाईल. जसं की एअरमध्ये फॉल होणाऱ्या ढगांच्या बाबतीत वगैरे होऊ शकतं. सो क्लाउड्स मूव इन व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. ऑर यू कॅन ऑल्सो सी दॅट एनी बलून विच इज हॅविंग अ गॅस हुज डेन्सिटी इज लेस दॅन दॅट ऑफ द एअर विल मूव इन व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. So this is how the direction of this velocity depends on rho and sigma, and its value is 2 by 9 r square in a bracket rho minus sigma into g upon eta. So this is all about the terminal velocity. For subsequent details from this chapter, keep watching our next video. Till then, thank you.